हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्स मध्ये आज आपण इनोवेटिव अशी डबल कलर मध्ये वेगळ्या प्रकारची भाकरी बनवायची आहे। जर आपल्याला सवड असेल तर ही भाकरी बनवायला काहीच हरकत नाही, छान आपण पण एन्जॉय करू, मुलं पण मस्त एन्जॉय करतात। तर इथे मी दोन पातेल्यांमध्ये एक एक वाटी पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन्हीमध्ये आणि थेंब थेंब असं तेल टाकायचं आहे। गॅसवर ठेवायचं आहे, चांगली उकळी येऊ द्यायची। तर एका पातेल्यात मी आता एक वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि ते चांगलं असं फिरवायचं आहे। चांगलं फिरवून झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर झालेलं आहे, आता झाकून ठेवायचं 10 मिनिटांसाठी। दुसऱ्या पण पातेल्यात सेम वे आपण नाचणीचं पीठ टाकायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। छान हलवल्यावर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 10 मिनटं हे सुद्धा झाकून ठेवायचं आहे। तर झालेले आहे दोन्ही, आता झाकून ठेवल्यानंतर आपण 10 मिनटानंतर काय करायचं, एका ताटात पीठ काढायचं आहे तांदळाचं आणि ते छान असं पाणी लावून लावून मळून घ्यायचं आहे। सगळं मी काढलेलं आहे आणि त्याच पातेल्यात पाणी टाकून तेच पाणी मी लावून घेते आणि मळून घेते आहे। तर छान असं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे, एकसुद्धा त्याच्यात काही लम्स राहायला नाही पाहिजे, असं मऊ अगदी छान व्हायला पाहिजे। तर झालेलं आहे, तर एका पातेल्यात मी काढून ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरं जे आहे नाचणीचं उकड काढली आहे, तर ते सुद्धा सेम आपण उकड मळून घ्यायची आहे जशी आपण नेहमी मळतो तशी। तर नाचणीची उकड पण मी तशीच मळून घेतली आहे, फक्त नाचणीचं जरा चिकट असतं पीठ, त्याच्यामुळे मी थोडं तेल लावलेलं आहे। तर ते सुद्धा अगदी छान मऊ झालेली आहे। तर दोन्ही पीठं मी थोडं पाणी लावून मळून घेतलेली आहेत आणि आता झाकून ठेवते कपड्याने किंवा तुम्ही एखाद्या ताटलीने वगैरे झाकून घ्या डिशने। तर आता आपण भाकरी लाटायला घेऊया। तर पिठी, तांदळाची पिठी मी इकडे घेतली आहे लावायला, नाचणीची नका घेऊ। तर दोन गोळे सेम तयार केलेले आहेत, एक तांदळाचा एक नाचणीचा, आणि असा छान असा गोळा मऊ करून घ्यायचा आहे परत मळून असा। आणि हे गोळे आता आपण डबल कलरमध्ये आपण भाकरी बनवतो आहे, तर असे एकमेकात असे लावून घ्यायचे आहेत कडेकडेने, साईडनेच फक्त दाबून घ्यायचे आहेत। आणि थोडंसं पीठ लावून आपण भाकरी कडेकडेने मस्तपैकी लाटून घ्यायची, जशी आपण नेहमी उकडीची भाकरी लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायची आहे। तर मी अशी कडेकडेने छान लाटून घेतली, खूप मस्त पातळ होते। तुम्ही अगदी पातळ लाटा, जाड नका ठेवू, पातळच छान होते आणि लागतेही छान। तर आता तवा तापलेला आहे, मी भाकरीसुद्धा लाटून झालेली आहे। तर कुठलीही बाजू तुम्ही लावू शकता, माझा लोखंडी तवा होता म्हणून मी तेल लावलेलं तव्याला आणि आता टाकली आहे भाकरी। तर छान अशी नेहमीप्रमाणे आपण भाकरी शेकून घेऊया, फुगतेही छान आणि मस्त इतकी मऊ होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतेही। कधीतरी असं वेगळं करायला काय हरकत आहे, छान अगदी घरचे पण सगळे एन्जॉय करतात, आपल्याला पण दोन घास वेगळं काय असल्यावर चांगलं जातं। जरी चवीत काय फारसा फरक नसला तरी दिसायला एखाद गोष्ट चांगली दिसली तर आपण अजून छानपैकी खाऊ शकतो, एन्जॉय करू शकतो। तर छान फुगलेली आहे ही भाकरी, दोन्ही साईडने छान भाजली गेलेली आहे आणि झालेली आहे आणि मस्त फुगली, त्याच्यामुळे दोन लेअरमध्ये ती छान होते। तर आता आपण दुसरी तीन लेअरमधली भाकरी कॉम्बिनेशनमध्येच करूया, तर ती कशी करायची ते बघूया। तर इथे मी तांदळाच्या पिठाचा मोठा गोळा घेतला आहे, नाचणीच्या पिठाचा मीडियम गोळा घेतला आहे आणि अजून एक तांदळाच्या पिठाचा छोटा, लार्ज मीडियम आणि स्मॉल असे तीन साईजमध्ये मी गोळे घेतलेले आहेत। ते पण छान असे परत मळून घ्यायचे आहेत। तुम्ही अगदी हे गोळे करून ठेवले तरी पटापट भाकरी होऊन जातात, मी फक्त आता दाखवण्यासाठी एक एक घेते। तर एरवी मी भाकरीचे गोळे करून ठेवते आणि पटापट पोळ्या किंवा चपात्या करतो त्याप्रमाणे मी करून घेते भाकरी या उकडीच्या। तर पहिला गोळा ठेवला आहे, त्याच्यावर दुसरा गोळा ठेवला आहे आणि आता त्याच्यावर हा तिसरा छोटावाला ठेवायचा आहे। कडानीट अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं तांदळाचंच पीठ वापरायचं आहे याला आणि असं थोडं दाबून घ्यायचं साईडने आणि लाटून लाटून घ्यायची आहे भाकरी, जशी मी मगाशी केली त्याचप्रमाणे सेम आता लाटायची आहे। सुरुवातीला फक्त गोळे ठेवतानाच हाताने थोडीशी थापून घेतल्यासारखी करायची आहे। तर मस्त अशी झालेली आहे, अशी साईड साईडने लाटून ही देखील पातळ लाटून घ्यायची भाकरी, जाड अजिबात ठेवायची नाही, पातळ छान लागते। तर झालेली आहे, तवा आहेच आपला तापलेला, त्याच्यावर आता शेकून घेऊ। तर मी आता पांढरी बाजू खाली टाकते आहे आधी, तर असं काही नाही, तुम्ही कुठलीही बाजू खाली टाकू शकता। तर
छानपैकी असे शेकून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरच। तर भाकरी आता आपण मस्त आता शेकतोय, तर ही फुगेल देखील, ही सुद्धा छान फुगते तुम्ही पाहालच। तर पहा छान मस्त फुगलेली आहे, कपड्याने तुम्ही शेकू शकता किंवा कालथ्याने सुद्धा करू शकता। तर झालेली आहे भाकरी, दोन्ही साईडने छान शेकली गेलेली आहे। तर आता आपण अशी छान वाढायला घेऊया आणि ही दिसतेही छान वाढल्यावर। पहा ही पण तीन अशा लेअरमध्ये आहे, ती सुद्धा खूप सुंदर दिसते आहे। तर अशी भाकरी कधीतरी करायला काय हरकत आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा।